आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की यश विचार करत असतो, काय झालं असं अविनाश विचारतो, आईला काही झालं असतं तर आमचं शेवटचं बोलणं काय असतं, आई माझ्याशी बोलतही नाही, घरात माझ्याशी कोण बोललं नाही तर मी म्हणवेन पण आईशी कसं बोलू असं यश म्हणतो। तेवढ्यात तिथे अरुंधती येते आणि अविनाशला पूजेचं काम सांगते। यश बोलायचा प्रयत्न करत असतो पण अरुंधती त्याच्याकडे दुर्लक्ष करत असते। यश अरुंधतीची माफी मागतो, तुम्ही हे सगळं करता पण ऐकावं मला लागतं, अभिच्या लग्नात विघ्न आलं असतं तर काय केलं असतं, तुझं वागणं बघून गौरी पण वैतागते, कोणाला असा नवरा नको असतो, मी कंटाळली आता असं म्हणत अरुंधती रडायला लागते। यश स्वतःच्या कानाखाली मारायला लागतो। अरुंधती यशला जवळ घेते तर आशुतोष आणि सुलेखाताई बोलत असतात। अरुंधतीने पूजेला बोलावलं आहे असं आशुतोष सांगतो। मला यायला जमणार नाही, तू जाणार आहेस का असं सुलेखाताई विचारतात। हो मी जाणार आहे, अरुंधतीच्या मी नेहमीच पाठीशी उभा राहणार, ती माझ्यासाठी महत्वाची आहे असं आशुतोष म्हणतो। पण तिचा नवरा विक्षिप्त निघाला म्हणून घरात आपलं स्थान निर्माण करायचं आहे असं सुलेखाताई म्हणतात। तर आजी अनघाला कामाच्या गोष्टी समजून सांगत असतात। मी आली तेव्हा मला पण असंच समजावलं असं अरुंधती म्हणते, पण मला अरुंधती आवडली नव्हती असं आई अनघाला म्हणतात। तर पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की माझ्या सासूबाईंना अरुंधती घरासाठी खूप चांगली आहे असं वाटायचं, पण आता स्वर्गात त्यांना अरुंधतीचं असं बघून अपराध्यासारखं वाटत असेल असं आई म्हणतात। तर आता आशुतोष घरी आल्यावर काय होणार हे पुढच्या भागात कळेल। तर पाहायला विसरू नका आई कुठे काय करते फक्त स्टार प्रवाहवर। आणि मालिकेच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा।